बेनकेसाहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार साहेब, आज कोकणी सल्ला म्हणजे कालवा सल्लागार समितीची पुण्यात बैठक पार पडली पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली. काय नियोजन ठरलं सर पाणी सोडण्यासंदर्भात? कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली सर. त्यामध्ये असं ठरलेलं आहे, 1 मार्च पासून कुकडीच आवर्तन सुरू होणार आहे. ते 38 दिवस चालू राहणार आहे. म्हणजे साधारण 1 मार्चला ते आवर्तन चालू झालं तर ते तब्बल 10 एप्रिल पर्यंत ते आवर्तन चालू राहील. अच्छा. पिंपळ दोघेचं आवर्तन 26 तारखेपासून आपण चालू करतोय. 40 दिवसाचं आवर्तन चालू राहील. अच्छा. आणि ते पण साधारण 10 एप्रिलच्या दरम्यान पर्यंत चालू राहील. अच्छा. वडज मधून आपण कुठलंही पाणी घेणार नाहीये. बर. मानेगडो मधून 3 DMC चं पाणी आपण घेतोय. त्यांनी प्रपोज जास्त केलं होतं. अच्छा. पण मानेगडो मधून आता 3 DMC पाणी घेतल्यानंतर तिथे जे पाणी शिल्लक राहणार आहे ते आपले जुन्नर शहर, त्याचबरोबर तिथले आजूबाजूचे गावं आणि मानेगडो धरणाच्या वरच्या आदिवासी विभागातले गावं, त्याच्यानंतर उन्हाळ्यापर्यंत तिथलं पाणी काढणार नाहीये शेवटपर्यंत. अच्छा. आणि पिंपळ दोघेचं हे आवर्तन 40 दिवस झाल्यानंतर त्याच्यानंतर अजून एक आवर्तन होणार आहे. आणि जून अखेर पर्यंत जुन्नर तालुक्याच्या सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शिल्लक राहील अशा प्रकारचं नियोजन जुन्नर आणि आंबेगावच्या हिताचं केलेलं आहे. आणि म्हणून पाण्याच्या बाबतीत मी सतर्क आहे. आदरणीय वळसे पाटील साहेब मार्गदर्शक म्हणून काम करताय. आपल्या या परिसरामध्ये यंदाचं वर्ष दुष्काळाचं आहे, पाणी टंचाई आहे, पाणी काटकसरीने जपून शेतकऱ्यांनी वापरलं गेलं पाहिजे. आणि नियोजन ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्या दृष्टीने आपण जर पाण्याचा वापर केला तर ते पाणी आपण शेवटपर्यंत वापरू शकू आणि त्यासाठी मी सतर्क आहे. आता हे दुसरं जे आवर्तन पाणी आता आपण सोडणार आहे 1 मार्च पासून, त्याच्यानंतर पुन्हा एक आवर्तन असणार आहे का? पुन्हा एक आवर्तन पिण्याच्या पाण्याचं करणार आहे आपण. अच्छा. ते किती दिवसांचं वगैरे काय नाही ते तेव्हा पाण्याची परिस्थिती जशी राहील त्याच्यानंतर. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यानुसार ते ठरणार आहे कारण मध्ये पाऊस पण एकदा वर्तवलेला आहे. अच्छा. तो पाऊस येतो ना येतो, क्लायमॅटिकल कंडिशन जर चेंज झाले, खूपच ऊन तापलं तर त्याच्यातून इव्हॅपोरेशन लॉसेस होणार आहे. अच्छा अच्छा. खूप उन्हाळा झाला नाही, मध्ये जर काही ढगाळ वातावरण राहिलं काही दिवस तर इव्हॅपोरेशनला पाणी बाष्पीभवनने पाणी कमी वाया जाईल. ते तेव्हा मग हे आवर्तन झाल्यानंतर ते ठरेल. पण काही जरी झालं तर जुन्नर आंबेगावचं पाणी अबाधित राहील. अच्छा. हा, त्याच्याकरता आपण आम्ही सगळेजण काळजी घेतोय. ठीक आहे सर, धन्यवाद सर. अजून एक मला एक महत्वाची गोष्ट नमूद करायची आहे. बोला ना सर. टिंबाडावा कालव्यावर किलोमीटर क्रमांक 53 एक गेट आहे. अच्छा. जे येडगाव मध्ये पाणी सोडतं आणि मीना शाखे कालव्याला पाणी सोडतं. हो हो हो. ते मोडकळी झालं होतं. हो हो. आणि आताच्या आवर्तनामध्ये ते पडलं असत. ही बाब आम्ही जेव्हा आजीदादांच्या कानावर घातली मागच्या वर्षाच्या 10व्या महिन्यात, त्यांनी त्याला 3 कोटी 10 लाख रुपये उपलब्ध करून दिले. जलसंपदा विभाग आणि ठेकेदारने रेकॉर्ड टाइम मध्ये 40 दिवसात ते गेट पुन्हा एकदा बांधलं. अच्छा. ते जर बांधलंच नसतं तर यंदाच्या कुकडीच्या आवर्तनाचा प्रॉब्लेम झाला असता. अच्छा. म्हणून मी दादांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सतर्कता दाखवून लगेच इमिजिएट पैसे उपलब्ध करून दिले. अच्छा. आणि अजूनही टिंब्या डावा कालव्याच्या सुधारणेसाठी, कुकडी डाव्या कालव्याच्या सुधारण्यासाठी, अस्थिरीकरणासाठी आम्ही आता काही जे प्रपोजल केलेले आहेत तर ते प्रपोजलच्या माध्यमातून दादा त्याला प्रोव्हिजन करून देत आहेत की जेणेकरून आपली सिंचन व्यवस्था अजून अधिक सक्षम होईल. कुकडी कालव्यांचं अस्थिरीकरण खूपच निकृष्ट झालंय. नाही नाही, कुकडी कालव्याचा आता जुना कालवा आहे, 35-40 वर्षापूर्वीचा. हो हो. त्याचं पुनर्बांधणी आणि पुन्हा अस्थिरीकरण करण्यासाठी त्याला निधी भरपूर लागणार आहे. हो हो. तर ते निधीचे आम्ही एस्टिमेट काढलेले आहे. हो हो. आणि ते आता प्रपोज केलेले आहेत आणि ते त्यासाठी अर्थमंत्री म्हणून दादा त्याला वेगळ्या पद्धतीने पैसे देत आहेत. ते एकदा आले का जेणेकरून पुढं पुन्हा एकदा आवर्तन सुरळीत होतील आणि पाण्याचा अपव्यय होणार नाही. चल ठीक आहे सर. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची.
वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी 1/2 किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता: कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 99 60 71 91 98. तसेच 90 96 88 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.